नागपुरातील सहयोग नगर परिसरात मंगळवारी आरोपी गणेश पणसोड यांनी स्वतःच्या सुनेला चाकू मारून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी कपिल नगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी बनसोड हे आपल्या पत्नीसह आपल्या वडिलांच्या घरी राहत होते. काही दिवसांपूर्वी वडील गणेश बनसोड यांनी घरातील किरायाची खोली रिकामी केली होती, तर जागा कमी पडत असल्याने रवी व त्यांची पत्नी प्रमोदिनी त्या खोलीत राहायला लागले. यामुळे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घरात वाद झाले असून आरोपीने स्वतःच्या सुनेला चाकू मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. सासरा जो आहे यांनी घर भाड्याने दिलेलं होतं. खालच्या याच्यावर तो सासरा आणि त्याची बायको असे परिवार खाली राहत होते. मुलगा आणि सुनबाई वरती राहत होते. मुलगा आणि सुनबाईच्या बाजूला जी शेजारी रूम होते तिथे भाडेकरू ठेवलेले होते सासऱ्यांनी. मात्र सासरा जो भाडेकरू ठेवलेला होता त्याला घर काढण्या खाली करायला रिकामं करायला सून आणि माझा मुलगा जबाबदार आहे या कारणाने या रागाने त्यांनी त्यांच्यासोबत झगडा भांडण केलं आणि सुनीला चाकूने मारलं.